मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला यापुढे इन कॅमेरा चालवावा असा अर्ज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आलाय. या कटामध्ये सामील झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विशेष एनआयए कोर्टात हा अर्ज सादर केलाय. मात्र याच खटल्यातील अन्य आरोपी समीर कुलकर्णी यांनी या अर्जाला विरोध करत हा निव्वळ वेळकाढूपणाचा प्रकार असल्याचा दावा केलाय. या अर्जामध्ये काही संधीसाधू देशद्रोही हा खटला हायजॅक करून आपला निष्पक्ष खटलाचा अधिकार हा हिरावून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे तात्काळ हा खटला इन कॅमेरा घेण्यात यावा अशी मागणी करणारा अर्ज मंगळवारी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआयए न्यायालयात सादर केलाय.